गुड मॉर्निंग. आज आहे 23 सप्टेंबर 2022 आणि आज सिंगापूरमधला शेवटचा दिवस आणि तिसरा दिवस. तर आज आम्ही जाणार आहोत सेंटोसाला. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज. आणि काहीही अपडेट असेल तर मी ती सगळ्यात पहिले इंस्टाग्रामवर टाकतो, तर प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम मनोज पाटील _मुंबई हे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे. प्लीज मला त्याच्यावर फॉलो करा. तर आजचा प्लॅन असा असणार आहे की पूर्ण दिवस युनिव्हर्सल स्टुडिओला असणार आणि तिथल्या काही वेगवेगळ्या राईड्स वगैरे असणार आणि त्याच्यानंतर आम्ही कदाचित शॉपिंगला जाणार आहोत. पण मी कालच शॉपिंगला जाऊन आलो आहे जेव्हा ग्रुपचा इव्हेंट स्टार्ट होता तेव्हा. तर बघू आजचा दिवस कसा जात होता. सो एक राऊंड करून आलो मी मम्मी म्हणूनचा आणि आता या वरच्या रोलर कोस्टरमध्ये जातो. तर तिकडे बॅग अलाउड आहे का नाही आणि मोबाईल अलाउड आहे का नाही ते बघतो. आणि तुम्हाला जर मोबाईल अलाउड असेल किंवा बॅग अलाउड असेल तर पुन्हा भेटतो. ओके, सो या मोठ्या राईडमध्ये बसून आलो मी आता जस्ट रोलर कोस्टरमध्ये. फुल धमाल आली. आता काहीतरी खातो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके, तर इकडे लागतोय खूप टाइम. आता बघू कुठे काय रेस्टॉरंटमध्ये खायला वगैरे भेटत आहे का. पटकन काहीतरी खाऊन घेतो आणि पुढची राईड एन्जॉय करतो. तर बराच प्रयत्न करून खूप वेळ लाईनीत उभं राहून हे भेटलं. चिकन पॉपकॉर्न आहेत, एक सँडविच आहे, सॉस आणि स्प्राईट. तर आजचं ओके, सो एवढं काय भारी नाही आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा आपलं इमॅजिकाला गेलेलं किंवा एसलवडला वगैरे गेलेलं चांगलं आहे असं मला वाटते. ते पण ऑट डेला गेलं तर अजून चांगलं. इकडे प्रत्येक ठिकाणी 1 तासाची 2 तासाची 3 तासाची मोजून 10-12 तर राईड आहेत. त्याच्यात पण जर वेटिंग असेल तर मग मजा काय. म्हणजे एक राईड असते मोजून 3 ते 5 मिनिटाची आणि पुन्हा आपण यायचं आणि एका ठिकाणी वेटिंगला उभं राहायचं. मला काही वर्थ नाही वाटलं. ओके, तर आता वेळ आलेली आहे युनिव्हर्सल स्टुडिओमधून बाहेर जाण्याची. तर आता इकडे क्लोजिंग सेरेमनी हळूहळू स्टार्ट होते. तर ठीक आहे, चला नो प्रॉब्लेम. आवडलं, छान आहे. थोडेसे पैसे जास्त आहेत पण बाहेरच्या देशात आल्यावर जास्त आपण पैशांचा पण विचार नाही करायचा, कारण की बराच खर्च करून आपण इकडे आलेलो असतो. इकडे असे छोटे छोटे प्रॉप्स ठेवले आहेत आणि लोक त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढतात. ओके ओके, तर आता प्लॅनमध्ये असा बदल झाला आहे की पहिले जाणार होतो बसने, पण इथे इंटरनल मोनो असल्यामुळे सगळ्यांची रिक्वायरमेंट होतो की मोनोने जाऊया. तर चेंबूर टू लोअर परेल जसं मी मोनोने जातो पूजाच्या घरी, तसंच आता पुन्हा मोनोने जातो आहे. इकडे मोनो बघू शकता तुम्ही. तर तिचं काही तिकीट नाही आहे, ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. सिम्पली एकदम 2 डब्याची मोनो आहे आणि बस काय नाही. Let us keep on hoping. We just have to keep on loving.